तुम्ही असे कसे आहात? म्हणजे इतके वेगळे, अजिबात इतर पुरुषांसारखे नाही आहात. म्हणजे नक्की कसा नाहीये? माझ्या आईला सुद्धा जमलं नसतं माझं इतकं करायला. तुझ्याही आळशीच आहे ग. अहो अगं गंमत केली. पण तरीही एखादा पुरुष एवढं करू शकतो हे मला कधी कधी खरं वाटतच नाही. म्हणजे बघा ना, तुम्ही घरचं करता, माझं करता, उद्या मुलं होतील त्यांचंही कराय. कसं जमवता तुम्ही ना, मला फार वेगळे वाटता. खरंच पुरुष असा असतो? अगं काही वेगळं करत नाहीये, जे करायला होतेच तर करतो, मग त्यात काय वेगळं? हेच तुम्हाला हे वाटणंच खूप वेगळं आहे. तुझ्या प्रश्नांची उत्तरं मला नाही देत आहेत. एकदा ना आई मला म्हणाला होत्या की माझा अनंत फार हळवा आहे, प्रेमळ आहे, पण एकदा सरकला ना की काही सांगता येत नाही. पण तुम्ही मला तसे कधी वाटलाच नाही तो. कारण मी तसा नाही आहे म्हणजे. मग आई का असं म्हणाला असतील? कसं आहे ना, कधी कधी आपल्या जवळच्या माणसालाही आपल्याबद्दल काय वाटेल हे नाही सांगता येत. त्याच्या मनातलं तरी आपण किती ओळखणार ना. तुम्ही जसे आहात तसे माहित आहात मला. मी तुम्हाला संपूर्ण ओळखते. हो तरी तुम्हाला कंटाळा नाही येत? मला कंटाळा काय, माझं प्रेम आहे तुझ्यावर. माझा नाही हो, ह्या सगळ्याचा. गेल्या वर्षभरात ना मी तुम्हाला इतर काही करताना पाहिलंच नाही आहे, म्हणजे स्वतःसाठी काही करताना. माझं असं वेगळं काय म्हणजे? आपण एकच आहोत ना मग. बाकी बायकांना फार नवल वाटतं तुमचं. त्यात जळतात की काय माझ्यावर माहित नाही, पण म्हणतात तुमच्यात नवरा कोण बायको कोण तेच कळत नाही. त्यांना म्हणावं वेगळं असं काही नसतं नवरा बायको, सगळ्यात जवळचं नातं असतं नाही, मग त्यात वेगळं काय असायचं? तुम्हाला मला ओरडावंस, माझ्यावर चिडावंस वाटत नाही? माझं कधी काही पटेन असं होत नाही. बरं, पटलं नाही की भांडावंसही वाटत नाही. भांडायचं का म्हणजे? त्याने काही साध्य होतं का? आणि बघ, मी ठरवलं काही झालं तरी आपण भांडायचं नाही, कारण या जगात भांडण्यासारखी व्यर्थ गोष्ट नाही. अगं आपण मिळवत काहीच नाही आहात, गमावतो खूप काही एवढं नाही. इतके हळवे कसे हो तुम्ही? मला ना कधी कधी फार भीती वाटते तुमची. बाहेर कसा टिकाव लागेल तुमचा? मी कुणाचंही वाईट करत नाही, त्यामुळे तुम्ही माझी काळजी करणं सोडा. आता तुमची काळजी घ्यायला हवी. आणि तुम्ही आईला फार त्रास द्यायचा नाही काय? नाही म्हणतोय. आणि जर आईला त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे, कळला? कसं जमतो, कुठनं शिकलात? Ah!
आता बहीण झाली रे. ए तिथे लक्ष्मीला घेऊन ये. तुझा थोरला भाऊ कुठे? त्याला शाळा ब्या शिकायची नाही वाटत काय? त्याला घरी राहावं लागत मस्त का? आई पुन्हा आयुष्यभर तेच कर म्हणाव त्याला का? ही खरं नाही. ले ले ले, काय झालं? काय म्हणते माझं बाळ? आता आपण छान अंघोळ केली ना, आता अनंत दादा येईल, मग आपण छान धुरी घ्यायची. हा काकू प्रभे, अगं किती करतोय पोर तुझ्या करता बाई, या वयात किती दे कष्ट. काय रे? हो खरं आहे हा प्रभे. अगं थोरलाय ना ग तो, म्हणून करावं लागत त्याला. पण काही म्हणा, आनंद नसताना तर तुमचं बाळणपण काही झालं नसतं बघा. काय हो? हो अग, मी पाहिली ना याची धावपळ, आम्हाला सुद्धा इतकं जमत नाही. कुठनं एवढी ऊर्जा येते रे तुझ्यात, आम्हालाही लाजवशील. काय काय का असं पोर सगळ्यांच्या नशिबी नसत प्रभे. कमाले बाई तुझी. आर हळवाय ग माझा आनंद. आमची मागच्या जन्माची पुण्यच असतील बघ, म्हणून हा जन्माला आला. यानं कधीच एकटं नाही पडू दिलं ग मला. मला ना अनंता म्हणजे ईश्वराचं रूपच वाटत बाई. खूप झालं गप्पा, निघूया आता, आराम करू द्या तिला. काळजी घे ग. काळजी घे रे. हो का. अनंता आई इकडे ये. आलो का? आधी इकडे बघू. काय काय बस की रे, जरा स्वस्त आणि माफ कर, मी एकदा उभी राहायला लागले ना की करीन सगळी काम. आई अनंता, वडिलांनी मनी ऑर्डर पाठवले रे. जा अरे वाच पटकन. काय लिहिलंय? पुरतील तेवढे पाठवले, मी केव्हा येईन सांगता येत नाही. प्रभा बाळंत होईल याचा अंदाज होताच, व्यवस्थित पार पडला असेल तर बरंच आहे, बाकी काळजी घ्या. बाबा से का वागतात ग? <आगा। laughs>
बस कर का आता की तुमची नौटंकी ना बाहेर जाऊन करा माझलेच साले सगळे रडणं थांबव नाही तर थोबड फोडेन कैदाशीने फोडा ना फोडा आणि मारून टाका एकदाच नाहीतरी खेळणंच केले माझे इतकी वर्ष नावाला बायको म्हणता काय कमी करते हो मी तुमच्या करता सांगा ना काय कमी करते पाहतोय सारे अनंत अगं याला काय विचारतेस आणि हा कोण का मला सांगणारा ठोंगीस साला कप्पे कप्पी आतल्या गाठीचा अरे हराम्या यांना सुद्धा स्वतःसारखं करायचं आहे काय तुला नीच कुठला सोड त्यांना सोड रडणं थांबव नाही तर मारून टाकेन मी तुला तेवढंच बाकी आहे मारून टाका इतकाच राग होता तर आधीच मारायचं होत का जगवली तुमची बायको म्हणून काय केलं होतं तुम्ही माझ्या करता या पोरांकरता बाप त्यांच्या वाट्याला येणारच नव्हता त्या जन्माला तरी का घातलं त्यांना आणि मी पोर जन्माला घालण्याचं यंत्र वाटते का तुम्हाला याला स्वतःचं नाव तरी का लावता अग माझी नाहीच आहेत का ही पोर तू शेण खाल्लं असशील कुठेतरी आणि त्याच खपर आता तू माझ्यावर पडतेस नालायक कुठली अग जा ना ज्याची कोणाची असतील त्यालाच पोसायला सांग तूही जा कुशाल आणखी 10 पोर काढ नाहीतर तुझी तीच इच्छा असेल Thank you.
अनंत, ए अनंत, अरे वर बघ, रडलास हो आणि होतास कुठे इतका वेळ? तू असं वागशील असं वाटलं नव्हतं मला. काहीही झालं तरी तो माझा नवरा आहे, तुझे वडील आहेत ते. त्यांच्याशिवाय तुला मला कोणाचा आधार आहे सांग ना. तू जे वागलास ना ते वागण्यापूर्वी जरा विचार करायला हवा होतास. मला तू असं कधीच वाटलं नव्हतास अनंता. तुला सापडला का? नाही. अरे कुठे ठेवला होता? तू आठवत नाहीये का तुला? अगं मला नाही आठवत आहे. हे आई तुला माहित आहे का? मला कसं माहित असेल बाळा, काल तूच ठेवला होतास ना. सापडला. ये अगं आई, हा दादा ना विसरबोळ्याचा आहे बघ. ए गप ग, ए आई आम्ही मैदानात जाऊ का खेळायला? हो जा, पण सांभाळून खेळायचं, लागलं नाही पाहिजे. हो जा. अरे विनय किती प्रश्न विचारणार, काकू आत्ता घ्या ना. राहू द्या वही, हा घ्या खाऊ. ये माझ्यासाठी खावडले. आगाऊ झालेत नसती. ये शोभा ये, बस थांब मी पाणी घेऊन. आणि काय ग, किती दिवसांनी आली आहेस? कशी आहेस? मी बरी आहे. तुम्ही? मी पण बरी. ते सगळे बरे आहेत. मग दिलू भाऊजी का नाही आले? काय ग शोभा? ते कामाला गेले. वहिनी भाऊजी. अगं हो, ऑफिसला गेले, येतीलच थोडा वेळ. थांबतेस ना तोवर? नको वहिनी, तोपर्यंत खूप उशीर होईल. अगं उशीर वगैरे काय, आली आहेस बघ किती दिवसांनी. मी काय आता तुला लवकर जाऊ देत नसते, आज तू इथेच थांबायचं. वहिनी छान केलाय तो फराळ, छान चव आहे तुमच्या हाताला. छे ग, मी कुठे, ह्यांनी गेलाय. अनंता भाऊजींनी? हो. बापरे, अजूनही करतात एवढं सगळं? अगदी न थकता. कमाल आहे. कसं जमतो त्यांना एवढं सगळं करायला? ते सगळं त्यांनाच ठाऊक बाई. मला ना तुमचा हेवाच वाटतो बहिणी. खूप नशीबवान आहात, असा नवरा मिळायला भाग्य लागतं.
नाही तर सगळ्यांनाच कुठे मिळतो ना असा नवरा? काय झाले शोभा? काही नाही, आल्यापासून बघतीये मी तुला. काय झाले मला नाही सांगणार का? कोणाला सांगायची सोय नाही, जे नशीब आले ते भोगायचं. शेवटी नवरा आहे ना, काही झालं तरी. काय केलं दिनू भाऊजींनी? वहिनी तुम्हाला सांगते कुठे बोलू नका. नाही सांगणार, बोल तू. खर तर अनंता भाऊजींना ह्यांना समजवायला सांगणार होते, तुम्ही सांगाल म्हणून आले तुमच्याकडे. काय झालंय? सलग 4 मुलं जन्माला घातली. मी म्हंटल आता जरा थांबूया का, मला नाही झेपत. तर म्हणताय 4 बाळांत पण सोसणार नव्हती तर लग्न का केलं? पाहिलं ना हो माझी काय अवस्था केली आहे. तुमच्याकडे पाहिलं की वाटत आपला नवरा सुद्धा असाच मुठीत ठेवता आला असता तर किती बरं झालं असत. म्हणजे? म्हणजे तुम्ही जसं अनंता भाऊजींना मुठीत ठेवता ना, तस जमणं कठीण आहे ना. मला ना फार नवल वाटतं बहिणी तुमचं. अगं शोभा, मुठीत वगैरे काय, तसं काय नाही आहे. मग लोक काय उगाच म्हणतात काय बहिणी? आणि कोण पुरुष एवढं करेल, घरचं बायकोचं पोरांचं. बरं त्यात कसलं व्यसनही नाही, स्वभावात तर अगदी. मग नाही तर आमचे हे पुरुष पण दाखवण्यापलीकडे काही नाही. आता भाऊजींना इतर लोक कितीही भित्रट भोळा म्हणत असले तरी काय झालं, नशीबवान आहात नाही, नवरा तुमच्या वरच नाही. काय सांगायचंय ह्यांना? एकदा यांच्याशी बोलायला सांगाल. तुमचं ऐकणार नाही तसं होणार नाही. बर मग येते मी. आठवणीने सांगा भाऊजी. भेटली मला, मी तिला म्हणालो थांब थोडा वेळ. आई म्हणाली आणि दिनू नव्हता का आला? अरे हा, आज 3रा शनिवार ना, सुट्टी नसेल कदाचित त्याला. ए मी काय म्हणतोय, आपण 4 दिवस सुट्टी काढून गावाकडे जाऊया का? तेवढंच आई बाबांना सुद्धा बरं वाटेल. मला परवा वैभवी म्हणत होती की बाबा मला आजी आजोबांची आठवण येते. मी म्हटलं बरं बाबा जाऊया. मी सुद्धा ना जे काही ऑफिसचं काम असेल ना ते 2 दिवसात पूर्ण करून घेते. आणि मग अगं मी काढतोय ना रोजच्या सारखं. तू बस जायचे, मी काढते. मी काढतो म्हटलं ना, जायचे. जा तुम्ही तुमचं काम करा. ए मग मी चहा बनवू का आपल्यासाठी? पक्कड चहा बनव. आता मुलं सुद्धा येतेच नाहीत का? थोडा चहा त्यांच्यासाठी सुद्धा होईल. काय झालंय म्हणजे रे? मला नाही बोलायचं तुमच्याशी, गप्प बसा तिथे. काय झालंय ते तरी सांग. तुम्ही त्या माणसाला काहीच कसं बोलला नाही? कोणत्या माणसाला?
सिनेमा पाहून बाहेर आल्यावर त्या गाड्यावर खात असताना तो माणूस किती हुज्जत घालत होता तुमच्याशी. तुमची चूक नसतानाही त्याने तुम्हाला शिवी दिली आणि तुम्ही काहीच कसं बोलला नाही. अगं काय फरक पडतो त्याने. तुम्हाला काही फरक पडत नसेल पण मला पडतो. तुम्हाला कोणीही काही बोले तुम्ही असं शांत राहणार. बघ म्हणजे तो माणूस आपल्या ओळखीचा ना पाळखीचा मग त्याच्याशी त्याच्या त्रास करायला हवा आणि मी जरी त्याच्याशी भांडलो असतो मग त्याच्यात आणि माझ्यात फरक काय. अहो असा स्वभाव नाही चालत सगळीकडे. ए बाबा आम्ही ना गौरीकडे खेळायला जातो रे. जाऊना रे बाबा. हो जा खेळा जा. विनय वैभवी आत या. काय म्हणाला बाबा मी गौरीकडे खेळायला जातो रे. अरे तुझे करायला तुमच्या वयाचे आहेत ते. वडिलांशी असं बोलतात. या पुढे त्यांना अरे तुरे करायचं नाही कळलं कळलं. आणि आता कुठेही बाहेर खेळायला जायचं नाही. गप्पा तिकडे अभ्यासाला जा. तुम्ही तुमचं काम करा. बाबा आम्हाला खेळायचंय. हो अरे हो थांबा आज वातावरण फारच गंभीर आहे. ई बाबा तू कर ना काहीतरी नेहमी सारखं. जराही ढाक नाही ना तुमच्या मुलांवर. म्हणजे तुम्ही मुलांना अडे तुडे करायला लावता ते बरं नाहीये दिसत. मला सावंतबाई म्हणत होत्या तुमची पोरं बापाला अडे तुडे करतात एवढी मोकळी त्यांना बरं नाही. नाही तर उद्या पोरं डोक्यावर बसतील. अगं काय बिघडत त्याने. आपलीच मुलं आहेत आणि मी त्यांचा बाप न राहता मित्र उपातो. मग त्यात काय एवढं चुकलं. आणि कसं आहे म्हणजे मुलं नेहमी आईच्या जास्त जवळ आणि वडिलांशी एक अंतर ठेवून वागतो. मग जरी अंतरच नसेल तर नातं आणखी घट्ट होईल की नाही म्हणून मी त्यांना अरे तुरे करायला सांगतो. लोक लोकांच्या जागी म्हणजे आपल्या मुलांचं चांगलं वाईट आपल्याला कळतं की नाही. काय रे मुलांना आता हे काय करताय. तांदूळ निवडून ठेवतो कशाला. अगं तेवढीच तुला मी सांगितलं तुम्हाला द्या ते इथे आणि जा तुमचं काम करा. अगं तिला का सांगतेस. मी आहे ना मी बघेन. नाही म्हणजे बघू दे वैभवी असं हलायचं नाही तू. लक्ष ठेव ग आलेच. अरे मुलांना द्या बघू ते इकडे द्या. तुम्हाला खेळायला जायचं होतं ना जा खेळा जा. ए बाबा खरंच जाऊ खेळायला. हो खरंच जा. पण बाबा आई. आईला मी सांगेन तुम्ही जा बिंदास. ए दादा तू यांना इथेच थांब मी ना गौरीला बोलवणार. विनय ह्यावर बोलव. गौरी ए गौरी आता ना आपण माझ्याच घरी वातुकली खेळूया चल. अगं आई पण आहे ना आत्ताच गेली मग बाजारात. ये बस. ए पण मला सांग आज साठ कोण आणणार आणि घरातली कामं कोण करणार. आज ना साहेब मी होणार आणि घरची सगळी कामं विनय दादा करणार. ए मी नाही करणार ती कामं. का रे. आईने मला सांगितलंय मुलांनी कामं करायची नसतात. तू जेवण बनवायचं ते मी खाणार आणि मी ताट तसंच ठेवणार ते तू धुणार. आणि तू केलं तर काय फरक पडतो. आपल्या घरात सुद्धा आपला बाबाच करतो ना. सांगितलं ना मी नाही करणार. ए बाबा हा बघ ना दादा मारतोय मला. विनय बाळ मस्ती नाही करायची. ए
काय खेळताय तुम्ही? वाटपली ए मग मी पण खेळू का? बाबा खेळ ना. बरं चालेल, मग आपण ना असं खोटं खोटं खेळलो, खरं खरं खेळूया. म्हणजे? म्हणजे मी तुमचा आचार्य, काय म्हणू सांगा तुमच्यासाठी? काका शिरा करा शिरा. बर ए इकडे काय आई काय म्हणते ठाऊक आहे ना? अरे हा मी तर विसरलेच होते बघ. ए बाबा आमच्या काय तर तू आमचा बाबा म्हणूनच राहा. सगळा स्वयंपाकांना मीच करणार. तू उगाच लुडबुड नाही करायचीस हा बायल्यांसारखी. काय म्हणालीस? कुणासारखी लुडबुड नाही करायची? बायल्यांसारखी. ए बायडे कुठून ऐकलास का शब्द? बाबा आईच म्हणते असं. मग आम्ही तिला स्वयंपाकघरात मदत करायला गेलो ना तर ती म्हणते अशी उगाची लुडबुड नका करू बायल्यांसारखी. मग आम्ही म्हणतो बाबा कशी तो करतो तुला मदत, तर म्हणते त्याला काय आता बायली लक्षण नाही सगळी तुमच्या बाबांची. म्हणून तू ना आमच्या काय आमचा बाबा म्हणूनच राहा. चालेल ना बाबा? बाबांच्या कानाखाली मारलीस लाज नाही वाटत हरामखोर? बायकांची काम सोडा आणि अभ्यासात लक्ष द्या, नाहीतर आयुष्यभर हेच करा. अरे यार बायकोचा वाढदिवस आलाय, काय गिफ्ट देऊ तेच कळेना. कुणाला विचारू? आनंदाला. त्याला बायकांमधलं सगळं कळत. अरे त्यालाच घेऊन जातो ना. झोपा आता उशीर झालाय,
सकाळी ऑफिसला जायचं आहे ना. हो तुमच्याशी बोलते आहे मी. मी म्हणलं झोपा आता. काही बोलायचं आहे का असं नाही विचारणार. काही बोलायचं असेल तर माझी परवानगी कशाला हवी आहे. बोला ना बिंदास. नक्की बोलू. हो नक्की बोला. की तुला झोप येते नाही म्हणजे दमली असेल ना. हो दमले तर आहेच. तुम्ही पण आता पूर्वीसारखी कुठे मदत करता ना मला. माफ कर मला. थोडे दिवस कंटाळलो होतो म्हणून. पण करीन मी मदत. गंमत करते. ऐका ना केसांना तेल लावून द्याल. तेल लावता लावता बोलूया. चालेल. तुला चालेल ना. मला ना चालायला काय झालंय. घ्या तुम्ही पण ना. याय ना. हो काय झालं बोला. तू मला बाईला का म्हणालीस मंजिरी. मी म्हणाले कधी. काही दिवसांपूर्वी मी मुलांसोबत खेळत होतो तेव्हा मुलं म्हणाली. मी विचारलं त्यांना कुठून ऐकला हा शब्द तर म्हणाले आईच म्हणतेस. बाईली लक्षणं आहेत सगळी तुमच्या बाबांची. हो ते सहज म्हणाले. म्हणजे सहज निघून गेला तो शब्द. सहज सहज कसं म्हणालीस ग मंजिरी. सहज कसा निघून गेला तो शब्द. सहज म्हणायला तू कुठेतरी तसा विचार करतच असणार. पण निदान अगं मुलांसमोर असं बोलायला नको होत. म्हणजे मी घरची सगळी कामं करतो. मी तर पुरुषांसारखं नाहीये. मग तू माझं कौतुक का करायचीस का. तेही दाखवण्यापुरतच. आणि एखादा पुरुष जर बाईची कामं करतो त्याला तुम्ही बायल्या म्हणता. मग एखादी बाई जर पुरुषाचं काम करत असेल तिला. मुळात ही बाईची कामं ही पुरुषाची कामं असा भेदच का करता तुम्ही. अहो तुम्ही समजताय तसं काय नाहीये. मग असं म्हणालीसच का म्हणजे. आणि मुलांच्या मनात माझ्याबद्दल काय निर्माण करायचं होतं तुला. तुमचा बाप बायले त्यांचा अभ्यास घेणारा त्यांना खाऊ घालणारा त्यांचा मित्र बनून राहणारा बाप बायले. मी त्या दिवसापासून किती अस्वस्थ आहे माहितीये का तुला. मी मुद्दाम नाही कळू दिलं तुला कारण मला वाटलं तुला जर कळालं तर तुला त्याचा त्रास होईल म्हणून सहन करत राहिलो. आई नंतर सगळ्यात जास्त विश्वास माझा तुझ्यावर होता ग मंजिरी. पण जर तूच असं समजत असशील तर मग मी काय करायचं. आणि तूच नाही सगळेच सगळेच मला असं समजतात. तुझ्या घरचे सुद्धा त्यांना मी पाहिल्याच वाटत असणार ना. मग ते माझ्या माघारी तुझ्या समोर सतत मला पाहिल्या म्हणत असणार. मग तुम्ही तोंडावर एक आणि मनात बलतच असं का वागता. आणि घरावर प्रेम करणारा पुरुष हे सगळं त्याच्या घरासाठी त्याच्या माणसांसाठी करतो तर तो बायला ठरतो का. अहो तुम्ही आधी का नाही सांगितलं मला. मंजिरी हे जर तुझ्या मनात आधीपासूनच होत तर तूच का मला आधी नाही जाणवू दिलंस ग. मला लहानपणी कितीतरी लोक म्हणायचे काय रे बायकांची कामं करतो. अगं पण मी त्यांच्याकडे कधी लक्ष दिलं नाही कारण मला माहित होत मी कोण आहे काय हे सगळं करतो.
पण माझी बायकोच हा विचार करत असेल तर मग मी काय करायचं? तरी मी स्वतःला सांगत होतो विसर हा शब्द एक क्षुल्लक शब्द आहे, त्यामुळे तू तुझं आयुष्य विस्कटू नकोस. पण नाही ग, नाही गेला तो शब्द माझ्या मनातून. आणि कस जाईल सांग ना. खरंच सांगते, माझ्या मनात तसं काही नव्हतं, सहज निघून गेला तो शब्द. सहज निघालेले शब्द जास्त खरे असतात म्हणजे. मग तुला हे वाटणं सुद्धा खरंच असेल ना. मंजिरी, लोक नेहमी आपल्या बाहेरच्या कृतीकडे बघून आपण कसे आहोत हे ठरवत असतात, पण आपल्या जवळच्या माणसांकडून ही अपेक्षा नसते ग. कारण आपल्याला वाटत असतं आपण एकमेकांना अंतर भाई ओळखतो, पण तसं नाहीये ग. समोरच्या मनात आपल्याबद्दल कशा आणि किती प्रतिमा असतील हे नाही सांगता येत ग. मंजिरी, मंजिरी तूच म्हणायचीस ना की तुम्ही मला माहित आहात, मी तुम्हाला संपूर्ण ओळखते. पण तसं नाहीये ग, संपूर्ण ओळखणं अशक्य आहे कदाचित. रडू नकोस, म्हणजे मला बोलावं असं वाटलं म्हणून बोललो ग. माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर. रडू नकोस म्हणजे, रडू नकोस. काय करतोय? देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स सादर करीत होतो असणं नसणं.
जैसे अजनबी से मिले।